जय हिंद मित्रांनो, मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल वरती। तर पहा मित्रांनो, अनेक मुलांचा प्रश्न येत आहेत की सर वनरक्षक भरती बद्दल अपडेट द्या, त्याच्यानंतर तलाठी भरती बद्दल आणि आपली पोलीस भरती बद्दल। तिन्ही पण गोष्टींवरती आपण आज चर्चा करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहत राहायचं आहे आणि चॅनलवरती नवीन आला असाल सबस्क्राइब नक्कीच करून घ्या। तसेच मित्रांनो, आपण दररोज 25 मार्काच्या टेस्ट देत आहोत, जर तुम्हाला ती टेस्ट सीरीज लावायची असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, दररोजच्या टेस्ट फ्री मध्ये तुम्ही त्या ठिकाणी सोडू शकता। तर पहा मित्रांनो, एकंदरीत पोलीस भरती बद्दल आपण पहिले चर्चा करणार आहोत। अनेक मुलांचा अजूनही प्रश्न आहे की सर पोलीस भरती कधी निघेल कधी निघेल। बघा, तुम्हाला मी एक गोष्ट सांगेल, पोलीस भरती कधी निघेल याची बिलकुल वाट बघू नका, फक्त एक वर्ष किंवा 6 महिने पूर्ण ताकद लावून द्या मित्रांनो, तयारी एवढी जोरात करा की पहिल्याच भरतीमध्ये पहिल्याच वेळेस तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे। तुम्ही दरवर्षी पोलीस भरती देणार, या वर्षी दिली पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी असं करत बसू नका, फक्त 6 महिने मेहनत घ्या आणि 6 किंवा 1 वर्षामध्ये पोलीस झालाच पाहिजे एवढंच तुम्ही टार्गेट ठेवा, बाकी काहीच करू नका। त्यामुळे बघा, नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत खूप जास्त शक्यता आहे पोलीस भरती निघण्याची, खूप जास्त शक्यता आहे, त्यामुळे तुम्ही तयारी चालू ठेवा। आता मुद्दा वनरक्षक भरती बद्दल। बघा मित्रांनो, वनरक्षक ची जी पेपर झालेत, शिफ्ट वाईज सगळे पेपर झाले, सगळं काही झालेलं आहे, आता मुलं वाट बघतायत रिस्पॉन्स शीट कधी येईल, ग्राउंड कधी चालू होईल। तर बघा मित्रांनो, त्याबद्दल तुम्हाला थोडासा वेट करावा लागेल, येत्या 8 ते 15 दिवसामध्ये, जास्तीत जास्त 10 किंवा 12 दिवसामध्ये नॉर्मलायझेशनची सीट येऊ शकतात, त्याच्यानंतर मेरिट लिस्ट सुद्धा येऊ शकते, ही फक्त शक्यता आहे। आणि अंदाजे जर आपण पकडलं तर सर्वसाधारणपणे सप्टेंबर महिन्यापासून ग्राउंड चालू होण्याची शक्यता आहे। अनेक मुलांचा तोही प्रश्न की ग्राउंड कधी चालू, म्हणजे सप्टेंबर पासून ग्राउंड चालू होण्याची शक्यता आहे। बाकी मुलांनो, तुम्ही वाट पाहू नका, तुमची प्रॅक्टिस चालू ठेवा, तुम्हाला कसं वेळ कमी करता येईल या गोष्टीकडे लक्ष असू द्या। ओके, आता आपण पुढचा मुद्दा बघणार आहोत, ते म्हणजे तलाठी भरती बद्दल। बघा, सध्या तलाठी भरतीची परीक्षा चालू आहे आणि सीप वाईज कोणत्या घटकावरती आपल्याला प्रश्न विचारले जात आहेत या संदर्भात आपण ते प्रश्न, ते टॉपिक दररोज आपण टेलिग्रामला टाकत आहोत की आज या घटकावरती आपल्याला प्रश्न विचारले गेलेले आहेत, तर नेक्स्ट टाइम कोणत्या घटकावरती प्रश्न विचारले जातील असाही मुलांचा प्रश्न आहे। बघा मित्रांनो, प्रश्न कसे विचारले जातील हे आपण सांगू नाही शकत, कारण एवढ्या सगळ्या त्यांना प्रश्नपत्रिका काय करायच्या आहेत, बनवायच्या आहेत किंवा त्यांच्या बनवलेल्या असतील, मग प्रत्येकाला वेगवेगळ्या टॉपिक मध्ये सुद्धा प्रश्न येऊ शकतात। पण आपण जे 2 दिवसाची अनालाइज केलेली आहे त्यामध्ये काही कॉमन टॉपिक आहेत की ज्याच्यामधले प्रश्न तलाठीमध्ये विचारले जात आहेत, त्यामुळे जे कॉमन प्रश्न विचारले जात आहेत किंवा जे कॉमन टॉपिक मधले प्रश्न विचारले जात आहेत, ते टॉपिक ज्यांचा पेपर बाकी असेल त्यांनी ते टॉपिक क्लिअर करून घ्या, म्हणजे जरी प्रश्न चेंज करून आला किंवा दुसऱ्या पद्धत टाईपने प्रश्न आला तरी सुद्धा तुम्हाला त्याचं उत्तर देता येईल। तसेच मित्रांनो, टार्गेट बॅच चालू केलेली आहे आपण ऑफलाईन आणि ऑनलाईन, की फक्त 6 महिने किंवा जास्तीत जास्त 1 वर्षभर तुम्ही प्रॅक्टिस आणि अभ्यास करायचा आहे किंवा आपला कोर्स जॉईन करायचा आहे। ऑफलाईन अकॅडमी ऑफलाईन पण आहे आणि ऑनलाईन पण आहे, तो कोर्स फक्त 6 महिने किंवा 1 वर्ष तुम्ही करायचे, त्याच्यानंतर तुम्ही सेल्फ स्टडी करायची आहे, उगाच पैसे आणि वेळ वाया घालवायचे नाहीत, त्याच्यानंतर तुम्हाला सेल्फ स्टडी करायची आहे। पण त्या 1 वर्षात 6 महिन्यात तयारी एवढी होऊन जाईल ना मित्रांनो, परीक्षा आली का पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकतात। त्या पद्धतीने आपण ऑनलाईन ऑफलाईन बॅच चालू केलेली आहे, ठाण्यामध्ये ऑफलाईन बॅच चालू आहे, ज्याला कोणाला ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांनी स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती मेसेज टाका अथवा कॉल करा। बाकी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा। चला तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत जय हिंद।